नमस्कार, मी पंकज महाडिक. आपण पाहतात SSM न्यूज. बातमी आहे इस्लामपूरमधून. इस्लामपूर येथील सौदी अरेबियावरून आलेल्या त्या कुटुंबियाला कसल्याही प्रकारची फिरण्याची परवानगी मी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विरोधकांनी या गोष्टीचं राजकारण करून मला आणि राष्ट्रवादीला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले. मनेरी कुटुंबीय सौदी अरेबियावरून उमऱ्यावरून परत आलं. ते कधी आलं हेही मला माहीत नाही. ज्या दिवशी ते पॉझिटिव्ह टेस्ट झालं त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलं. काल मी सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली, पोलिसांची बैठक घेतली. पोलीस अधिकाऱ्यांना मी कधीही गेल्या 2 महिन्यात इस्लामपूरचा फोन केला नाही, आणि त्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही की मी पोलीस अधिकाऱ्यांना किंवा माझ्या इन्फ्लुएन्सने त्यांना लिबरल फिरायला संधी दिली. आज मनेरी कुटुंबियांमुळे जवळपास 25 जणं हे एकंदर पॉझिटिव्ह आहेत. त्या रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटल सांगली मिरजेला ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यांचेच नातेवाईक 13 जणं क्वारंटाईन करून इस्लामपुरात ठेवलेले आहेत. कडक कारवाई केलेली आहे. कोणाचाही मुलाइजा ठेवलेला नाही. या प्रशासनाला पूर्ण सहकार्य देऊन जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे SP, इस्लामपूरचे सर्व पोलीस अधिकारी, इस्लामपूरचे प्रांत तहसीलदार यांना कडक कारवाया करण्याची सूचना मी पहिल्यांदा दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा नुसती कॉलेजेस बंद करण्यात आली त्यावेळी सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, बालवाड्या देखील मी बंद करायची सूचना केलेली होती. त्यामुळे मी सुरुवातीपासून लॉकडाऊनच्याच विचाराचा आहे. त्यावेळी मी एखाद्या परदेशातून आलेल्या फॅमिलीला आणि मी जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना परदेशातून आलेल्या प्रत्येक कुटुंबांच्या मनगटावर, हातावर COVID-19 शिक्के मारायला सांगितले, जेणेकरून ते बाहेर फिरताना कळावेत. या सगळ्या काळजी आम्ही या जिल्ह्यात घेतलेल्या आहेत. एका कुटुंबाची व्याप्ती वाढणार नाही अशी माझी खात्री आहे. पण कृपा करून राजकारणासाठी माझ्या विरोधी बातम्या खोट्या पसरवण्याचं काम करू नका. मी रीतसर पोलिसात तक्रार केलेली आहे. तर ही घटना अत्यंत गंभीर आहे. मी अशा कोणतेही कृत्य कधीही केलेलं नसताना जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न, याच्यात किमान या प्रसंगात तरी राजकारण करू नका. आणि राजकारण करण्याचा प्रयत्न करून आम्हाला बदनाम करण्याचं जर काम कोणी करत असेल तर त्यांच्या विरोधी रीतसर गुन्हे दाखल करण्यात येतील.